फुलंब्री तालुक्यामध्ये सुरुवातीलाच पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या असून तालुक्यामध्ये आतापर्यंत 55,488 हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक कापूस आणि मका पिकाची पेरणी झालेली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. फुलंब्री तालुका हा पूर्णतः शेतीवर अवलंबून असणारा तालुका आहे. तालुक्यामध्ये हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. पाऊस बरसला तर शेत बहरते. कोरोनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील सर्व कामे करून घेतली. यावर्षी प्रारंभी समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उसनवार करून खत आणि बियाण्यांचं नियोजन करून पेरणी केली. या कालावधीमध्ये समाधानकारक पावसामुळे कापूस मकासह इतर पिकांची उगवण झाली आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. तालुक्यात यंदा 55,488 हेक्टरवर खरीप पिकाची पेरणी केली असून त्यात सर्वाधिक पेरणी 25,302 हेक्टरवर कापसाची तर त्याखालोखाल मका पिकाची 20,903 हेक्टर पेरणी झाली आहे. मागील काही वर्षांपासून सुरुवातीला पाऊस होत नव्हता, त्यामुळे पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात होत असते. यावर्षी पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.